नमस्कार, मी स्नेहल मोकाशी। विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। आज राज्यभरात राज्य सरकारतर्फे वृक्ष लागवडीचा जोरदार इव्हेंट। किती झाडे जगतात याची माहिती मात्र गुलदस्त्यात। आदिवासी बांधवांची मुलेही शिकू द्या तरच देशाचा विकास, आदिवासी मंत्री विष्णू सवरा यांचं प्रतिपादन। आणि जव्हारला पर्यटकांची तुफान गर्दी, स्थानिक व्यवसाय बहरला। आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्य सरकारने यंदा 4 कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष ठेवलं होतं, त्याची सुरुवातही चांगली झाली आहे। पालघर जिल्ह्यातील मनोर इथं वृक्ष लागवडीबद्दल सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही दिंडी लाल बहादूर शास्त्री हायस्कूलमधून काढण्यात आली। ती मनोर पोलीस स्टेशनवरून पुन्हा वन खात्याच्या कार्यालयापर्यंत नेण्यात आली। पाहूया त्याची काही दृश्ये। एक दिवस आपल्या भविष्यासाठी चला हरित महाराष्ट्र चळवळीमध्ये सहभागी होऊया। संपूर्ण महाराष्ट्रात एकच लक्ष 4 कोटी वृक्ष। संपूर्ण महाराष्ट्रात एकच लक्ष 4 कोटी वृक्ष। तर औरंगाबाद इथल्या शिवणा परिसरामध्ये रोपा आपल्या दारी हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला। यावेळी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये झाडे वितरित करण्यात आली। या कार्यक्रमाला औरंगाबाद जिल्हा परिषद सदस्य श्री गजानन राऊत, पंचायत समिती सदस्य श्री सलीम शेख, वनक्षेत्रपाल श्री SP मांढणे आणि मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता। शासनाच्या धोरणानुसार 25 जून ते 1/7/7 पर्यंत सवलतीच्या दरामध्ये रोपे आपल्या दारी ही योजना राबवण्याचा संकल्प या वर्षापासून माननीय मंत्री महोदय मुनगंटीवार साहेब आणि आपलं शासनाने ठरवलेलं आहे, त्या तोच एक भाग म्हणून मी शिवणा अजिंठा येथे सुरू केलं। आणि त्यानंतर शिवणा या गावाची निवड करण्यामागे माझा उद्देश आहे की शिवणा आपली एक मोठी बाजारपेठ आहे। याच्या आसपास या पंचकृषीमध्ये जे गावं वसलेले आहेत, जे शेतकरी बांधव आहेत, जे समाजातील सर्व विविध घटक आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, शिक्षक आहेत, या सर्वांना इथं रोपे आपल्या दारी म्हणून रोपे उपलब्ध व्हावेत। पालघर जिल्ह्यातील मनोर शहराच्या जवळच असलेल्या मस्तान नाका या परिसरामध्ये लायन्स क्लब आणि मुंबई मेट्रो याच्या संयुक्त विद्यमाने 1,10,100 झाडे लावण्याचा संकल्प होता। या संकल्पानुसार या परिसरामध्ये तेवढी झाडेही लावण्यात आली आहेत। और लास्ट ईयर भी मैं आई थी, मुझे बहुत अच्छा लगा ये प्रोजेक्ट। और हमारे क्लब से 2,400 दिए सैपलिंग्स एंड पूरे डिस्ट्रिक्ट का जो टारगेट है 1,01,100 ऐसा हमारा टारगेट है, वो हम सब बच्चों के साथ पूरा करने आए हैं। मात्र गेल्या वर्षी मुनगुंटीवारांचे विभागाने लावलेल्या 2 कोटी वृक्षांपैकी किती झाडे जगली, किती झाडांची माती झाली या सगळ्यांची आकडेवारी समजल्यानंतर मुनगुंटीवारांची वृक्षारोपणाची मोहीम त्या जाहिरातीपुरतीच मर्यादित आहे का, असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही। नागपुरातील हिंगणा MIDC वन विभागाच्या जागेवरच 798 हेक्टरवरील 10,000 झाडांपैकी 50% रोपट्यांनी जीव सोडला। मोठा गाजावाजा करून वन मंत्री सुधीर मुनगुंटीवारांनी 2,81,364 झाडांची लागवड केली। पण त्याचं पुढं काय झालंय याचं वास्तव मोठं भीषण आहे। गेल्या वर्षीच्या 50% झाडांचा जीव गेल्यानं पुन्हा तेच खड्डे मोठे करणं, त्यात गाळ भरणं सुरू आहे। यंदा त्यात खड्ड्यात फक्त नवीन रोपटं लावलं जाईल। महाराष्ट्रातलं जंगल झपाट्यानं कमी होत आहे, त्यावर वनमंत्र्यांनी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली, ज्याचं कौतुकही झालं। पण ती झाडं जगत आहेत की मरत आहेत याची जबाबदारी कुणाची, की फक्त फोटो सेशन पुरती झाडांची लागवड आणि पैशांची माती करायची, याचाही विचार व्हायला हवा। आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे बाळकडू पिऊन तेजोमय व्हावे व आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केले। गिरिराज वेलफेअर फाउंडेशनतर्फे सुरू केलेल्या मोफत कराटे प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते। पावसाळा सुरू झाल्यावर पूर्वी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात रानभाज्यांचा वापर करत असत, मात्र आता रानात मिळणाऱ्या रानभाज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत। खेड्यापाड्यात पूर्वी पावसाळ्यावर रानभाज्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे, परंतु वाढती जंगलतोड व प्रदूषणामुळे या रानभाज्यांवर विपरीत परिणाम झाला असून
शेवली, लोथ, करटोले, काकड, कोळी भाजी आणि आळी इत्यादी भाज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत। त्यामुळे या रानभाज्यांवर गुजराण करणाऱ्या आदिवासी बांधवांचा रोजगार यामुळे जाणार आहे आणि जे आवडीने ह्या भाज्या खातात त्यांनाही या भाज्यापासून वंचित राहावं लागणार आहे। वस्तू आणि सेवा कर अर्थात GST लागू झाल्यानं मुंबईच्या प्रवेशद्वारांवर असलेले जकात नाके रात्रीपासून बंद झालेत। एकीकडे मुंबई महापालिकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घ्यावे लागणार असताना दुसरीकडे जकातच नसल्यानं जकात नाक्यांवरील हजारोंच्या संख्येने असलेल्या दलालांवर कुऱ्हाड कोसळली आहे। तर जकात दलालांकडे काम करणाऱ्या कामगारांनाही भविष्याची चिंता भेडसावते। पावसाळा सुरू झाल्यापासून जव्हार येथील पर्यटन स्थळे बहरू लागली आहेत। तिथले वळणावळणाचे रस्ते, दाट धुक्यात हरवलेला निसर्गरम्य परिसर पर्यटकांना खुणावू लागलाय। या परिसरातील दाभोसा धबधबा आणि जयविलास पॅलेस हे अत्यंत लोकप्रिय आहेत, ते पर्यटकांचे आकर्षण ठरतायत। समुद्र किनाऱ्यापासून 1700 किमी उंचीवर असलेल्या जव्हार येथील थंड वातावरणामुळे वर्षभर येथे पर्यटकांची गर्दी असते, मात्र या दिवसांमध्येही गर्दी जास्तच वाढत असते। यामुळे तिथल्या स्थानिक रोजगारामध्ये आणि व्यवसायामध्ये चांगलीच वाढ होते। आता पुन्हा एकदा नजर आजच्या हेडलाईन्सवर। आज राज्यभरात राज्य सरकारतर्फे वृक्ष लागवडीचा जोरदार इव्हेंट, किती झाडे जगतात याची माहिती मात्र गुलदस्त्यात। आदिवासी बांधवांची मुलेही शिकू द्या तरच देशाचा विकास, आदिवासी मंत्री विष्णू सवरायांचं प्रतिपादन। आणि जव्हारला पर्यटकांची तुफान गर्दी, स्थानिक व्यवसाय बहरला। आता वेळ झाली आहे इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।